संदेश नगर मधील साई मंदिरात नगरसेवक सुनील त्रिंबके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप। आषाढी एकादशी जवळ येऊ लागल्याने सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने चालू लागल्यात। पिंपळगाव म्हाळसा येथील संत गोरोबा काका दिंडीचे संदेश नगर मधील साई मंदिरात नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी साई मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहात पार पडला। परिसरातील सर्व भाविक भक्तांनी भजनामध्ये गुंग होऊन नृत्य केले। यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिंडीतील आणि परिसरातील भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। साई मंदिरामध्ये दिंड्यांचे दररोज आगमन होणार आहे, तरी सर्व साई भक्तांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावे। यावेळी सुनील त्रिंबके, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे, तिमलेश पासखंटी, कमल गायकवाड, निर्मला पिंपळे, वंदना दडगे, रेशमा पावरे, सोपान तोडमल, माणिक बनकर, माऊली गायकवाड, तांदळे साहेब, निमसे, सर्जराव गायकवाड, सीताराम पालवे, भास्कर घुले, बाळासाहेब भारती, आकाश त्रिंबके आदी यावेळी उपस्थित होते। पवित्र या भूमीमध्ये श्री संत गोरोबा काका पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने पिंपळगाव पिंपळवाड महाराष्ट्रातील श्री क्षेत्र पंढरपूर 40 गावावरून ही सर्व भाविक भक्त मंडळी पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि भक्तिभावाने आपण सर्वजण आला 10-15 दिवसापासून